गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आज अपन इलेक्ट्रॉनिक्सचा लॉजिक फॅमिलीज अँड आय सी स्पेसिफिकेशन चॅप्टर कंटिन्यू करत आहोत. बघा, मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आय सीज, बरोबर. तर आपण मागच्या लेक्चरला कोणते कॅरेक्टरिस्टिक्स बघितले होते, तर प्रोपोगेशन डिले, पॉवर डिसिपेशन, फिगर ऑफ मेरिट, ह्या तिन्ही कॅरेक्टरिस्टिक्स आणि एक फॅन आउट म्हणून, या असं चार प्रकारच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण मागच्या लेक्चरला बघितल्या होत्या. तर उर्वरित ज्या तीन कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्या आपण ह्या लेक्चरला कंटिन्यू करूयात. तत्पूर्वी तुमची जी मंथली बोर्ड टेस्ट एक्झाम आहे त्याच्यासाठी इन्स्ट्रुमेंट हा चॅप्टर मी तुम्हाला ग्रुपवर तुम्हाला मेसेज टाकलेला आहे, त्याप्रमाणे त्याचा स्टडी करणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर बघा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आय सीज, प्रोपोगेशन डिले आपण बघितला होता, बरोबर. पॉवर डिसिपेशन, फिगर ऑफ मेरिट आणि फॅन आउट ह्या चार कॅरेक्टरिस्टिक्स आपण मागच्या लेक्चरला बघितल्या होत्या. आणि ह्या लेक्चरला आपण बघूया करंट अँड व्होल्टेज पॅरामीटर, नॉईज इम्युनिटी अँड ऑपरेटिंग टेम्परेचर. तर बघा, करंट अँड व्होल्टेज पॅरामीटर, तर करंट अँड व्होल्टेज पॅरामीटर जे ह्या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला आज बघायचे आहे. तर बघा, प्रत्येक आय सीमध्ये दोन लेवल असतात, किंवा डिजिटल फॅमिलीमध्ये जर तुम्ही स्टडी करत आहात, याच्या अगोदर पण आपण गेट्स बघितले, बेसिक गेट्स बघितले, युनिव्हर्सल गेट बघितले. ते सर्व जे गेट्स आहेत ते दोनच फंक्शनमध्ये काम करतात, एक तर लॉजिक झिरो किंवा लॉजिक वन, म्हणजे लो लेवल ॲज वेल ॲज हाय लेवल. लो लेवल जर आपण बघितली तर लो लेवल म्हणजे काय, लॉजिक झिरो लेवल, आणि हाय लेवल जर आपण कन्सिडर केली तर लॉजिक वन लेवल. तर लॉजिक झिरो आणि लॉजिक वनमध्ये हा सर्व प्रकारचा खेळ आहे. तर बघा, लॉजिक झिरोमध्ये पण काय येतात, मिनिमम लेवल येतात आणि मॅक्झिमम लेवल येतात. आणि लॉजिक वनमध्ये पण, म्हणजे हाय लेवलमध्ये पण मिनिमम लॉजिक वन अँड मॅक्झिमम लॉजिक वन. तर लॉजिक वन कशाला म्हणतो आपण, जिथं व्ही सी सी कनेक्ट असेल त्याला आपण काय म्हणतो, नेहमी लॉजिक वन म्हणतो, आणि ग्राउंड कनेक्टेड असेल तर आपण काय म्हणतो, लॉजिक झिरो. ओके, अशा प्रकारे बघा करंट अँड व्होल्टेज पॅरामीटर. तर फर्स्ट बघूया व्होल्टेज, इनपुट व्होल्टेज पॅरामीटर, व्होल्टेजची कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी करूया, इनपुट व्होल्टेज आणि आउटपुट व्होल्टेज. तर ह्या दोन कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला इथं दिसत असेल. तर ही जी कॅरेक्टरिस्टिक्स बघितली, बघा इथं काय लॉजिक झिरो, इथं काय लॉजिक वन, हाय लेवल आणि लो लेवल, म्हणजे काय, व्ही आय एल ही जी लेवल आहे ही कोणती लेवल आहे, लो लेवल आहे. लेवल कोणती आहे, लो लेवल आहे, कारण काय, लॉजिक झिरो कन्सिडर केला आहे. पण लो लेवल जरी असली तरी इथं जी लेवल आहे ती लोसाठी काय, मॅक्झिमम लेवल आहे, म्हणजे काय, मॅक्झिमम, मॅक्झिमम काय लिहिली तर तुमची लो लेवल इनपुट व्होल्टेज. हा काय तुमचा व्ही आय एल काय, मॅक्झिमम लो लेवल, लेवल काय लो आहे पण मॅक्झिमम आहे, मॅक्झिमम लो लेवल इनपुट व्होल्टेज, म्हणजे तुमचा ह्या कंडिशनमध्ये तुमचा आय सी काय असणार आहे, लो लेवलमध्ये असणार आहे, पण त्याची लेवल कोणती असणार, मॅक्झिमम असणार आहे. म्हणून आपण इथं काय लिहिलं आहे, मॅक्झिमम लो लेवल इनपुट व्होल्टेज. वर जर बघितलं तर ही कोणती लेवल आहे, तुमची हाय लेवल आहे, बरोबर. म्हणजे ह्या केसमध्ये तुमचा आय सी काय असणार आहे, हाय लेवलमध्ये असणार आहे. आणि हाय लेवलमध्ये पण काय, इथं व्ही सी सी म्हणजे इथं कोणती केस आहे, इथं तुमची मॅक्झिमम केस आहे, बरोबर. आणि व्ही आय एच मिनिमम हाय इनपुट व्होल्टेज, इनपुट व्होल्टेज आहे हाय पण मिनिमम लेवलला आहे. ही लेवल कोणती तुमची, मिनिमम लेवल आहे. ही लेवल कोणती तुमची, मॅक्झिमम लेवल आहे. म्हणून आपण ह्या लेवलला काय म्हटलो आहे, मिनिमम हाय, मिनिमम हाय इनपुट व्होल्टेज लेवल. बघा इथं मी ते सर्व तिथं डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे तुमचा आय सी एकतर लो लेवलमध्ये वर्क करेल, लो लेवलमध्ये पण दोन टाईप येईल, एक मॅक्झिमम लेवल येईल आणि एक मिनिमम लेवल येईल, किंवा हाय लेवलमध्ये पण तुमचा आय सी काम करेल पण त्याच्यात पण दोन टाईप येईल, एक मिनिमम किंवा मॅक्झिमम. म्हणजे आता दोन्हीमध्ये इथे कुठे जरी तुमचा आय सी थांबलेला असेल किंवा ह्या दोन्हीमध्ये कुठं जरी वर्क करत असेल, आता आय सी वर्क करणे म्हणजे काय, ह्या लेवलला म्हणजे व्ही सी सीच्या पेक्षा कमी इथपर्यंत व्ही सी सी, आता सपोज हे कन्सिडर केलं आहे मी इथं, बघा इथं कन्सिडर करतो आहे, हा व्ही सी सी इथं काय आहे, 5 व्होल्ट, 5 व्होल्ट
ही झाली तुमची कोणती लॉजिक वन आणि इथं तुमचा झिरो आहे, पण झिरो कुठपर्यंत, इथं जरी वन व टूपर्यंत असेल, पण इथं जरी असला तरी तो काय कन्सिडर केला जाईल, लॉजिक झिरो. आणि इथं थ्री फोर म्हणजे थ्री आणि टू जे आहे ही काय अनडिफाईन, इथं तुमचा जो गेट आहे तो अनडिफाईन असणार आहे, त्याला लॉजिक झिरो किंवा लॉजिक वन कन्सिडर केलेलं जाणार नाही. म्हणजे लॉजिक झिरोमध्ये तुमचा वन येतो आहे, टू येतो आहे, थ्री येतो आहे, बरोबर. इथं जर मी व्ही सी सी कन्सिडर केला आहे 8 व्होल्ट, व्ही सी सी किती कन्सिडर केला आहे मी 8 व्होल्ट, बरोबर. मग आता लॉजिक झिरोमध्ये 1 असू शकतो, 2 असू शकतो, 3, 4, 5, 6 हे काय तुमचे अनडिफाईन व्हॅल्यू. याच्यात तुमचा जो आय सी आहे तो दोन्ही स्टेटमध्ये राहत नाही, लॉजिक झिरोमध्ये पण राहत नाही आणि लॉजिक वनमध्ये पण राहत नाही. मग 7 तो काय राहणार आहे, मिनिमम राहणार आहे, आणि 8 तो व्ही सी सी म्हणून हाय म्हणून वर्क करणार आहे. तुमच्या लक्षात आले असेल बघा. तर इनपुट व्होल्टेज पॅरामीटर हे बघा, दोन पॅरामीटर आपल्याला बघायचे, एक इनपुट व्होल्टेज आणि दुसरं कोणतं आउटपुट व्होल्टेज. आलं आहे लक्षात, इनपुट व्होल्टेजमध्ये 2 लेवल, आउटपुट व्होल्टेजमध्ये पण 2 लेवल. आता लेवल कोणत्या, फर्स्ट लेवल आहे लो लेवल आणि सेकंड लेवल आहे हाय लेवल. खाली जी आहे ती तुमची लो लेवल निश्चितपणे तीच असणार, आणि वर जी आहे ती कोणती, हाय लेवल. मग लो लेवल जर आहे तर लो लेवलमध्ये पण मॅक्झिमम लो इनपुट व्होल्टेज किंवा आपण असं म्हणू शकतो मॅक्झिमम लो लेवल इनपुट व्होल्टेज. बघा, मॅक्झिमम लो लेवल इनपुट व्होल्टेज, इथं काय येणार मिनिमम हाय लेवल इनपुट व्होल्टेज. इथं तुमची लेवल आहे, पण ह्या पॉईंटला काय, तुम्ही तुमचा जो आय सी आहे तो कोणत्या स्टेटमध्ये असणार आहे, मिनिमममध्ये असणार आहे, तो कन्सिडर केला जाईल लॉजिक वनमध्येच, पण इथं काय त्याची व्हॅल्यू मिनिमम असणार आहे. हे झाले इनपुट व्होल्टेज पॅरामीटर. त्याचप्रकारे आउटपुट व्होल्टेज पॅरामीटर, आता बघा इथं काय आहे, लो लेवल मॅक्झिमम लो लेवल आउटपुट व्होल्टेज, मॅक्झिमम लो लेवल आउटपुट व्ही ओ एल म्हणजे काय, व्ही ओ एल मॅक्झिमम लो लेवल आउटपुट व्होल्टेज. आणि परत इथं नेहमीप्रमाणे कोणतं स्टेट असणार आहे, अनडिफाईन्ड कंडिशन. बघा इथं लॉजिक झिरो आहे, इथं लॉजिक वन आहे, म्हणजे ह्या कंडिशनमध्ये तुमचा आय सी काय डिटरमाईन करेल, तर लॉजिक झिरो करेल, पण लो लेवल आउटपुट व्होल्टेज वॅन लेवल इज मॅक्झिमम, ह्या लेवलपर्यंतच तुमचा आय सी लॉजिक झिरो कन्सिडर केला जाईल, याच्यावर आणि इथपर्यंत तो अनडिफाईन्ड कंडिशनमध्ये राहणार आहे. आणि मिनिमम लेवल पण कोणती, हाय लेवल आउटपुट व्होल्टेज, मिनिमम हाय लेवल, मिनिमम शब्द विसरायचा नाही किंवा मॅक्झिमम शब्द विसरायचा नाही. ही झाली व्ही सी सी कोणती लेवल झाली तुमची, मॅक्झिमम लेवल, आणि इथपर्यंत तुमची कोणती लेवल झाली, मिनिमम लेवल. ओके, तर बघा ही जी डायग्राम आहे इच्याहून तुम्हाला लगेच लक्षात येईल. आता हा जो गेट आहे हा कोणता गेट आहे, नॅन्ड गेट आहे. हा नॅन्ड गेट मी काय केला, इथं दोन्ही जे गेट टू इनपुट त्या गेटला आहे ते काय केले, शॉर्ट केले आणि ग्राउंडला कनेक्ट केले. म्हणजे माझी लेवल कोणती झाली, इथं इनपुट लेवल कोणती झाली, लो झाली आहे. म्हणून मी काय म्हटलो आहे, लो लेवल इनपुट व्होल्टेज, कारण कनेक्ट कशाला आहे, ते कनेक्ट कशाला आहे, नॅन्ड गेटला आहे आणि ग्राउंडला कनेक्टेड आहे. म्हणून मी काय म्हटलो आहे, लो लेवल इनपुट व्होल्टेज. आता इथं जर मी झिरो दिला तर इथं निश्चितपणे काय येणार आहे, माझा वन येणार आहे. पण इथं बघा लो लेवल आउटपुट व्होल्टेज, आता इथं काय झालं आहे, हा जो आहे इथं काय म्हटलो आहे मी, लो लेवल आउटपुट व्होल्टेज, आणि तोच गेट मी इथं पुढं याचा आउटपुट व्होल्टेज कशाला कनेक्ट केलं आहे, नॉट गेटला. म्हणून मी इथं काय म्हटलो आहे, आता इथं वन आहे म्हणून इथं काय म्हटलो आहे, हाय लेवल इनपुट व्होल्टेज. येतं आहे लक्षात, इथं वन आहे म्हणून मी काय म्हटलो आहे, हाय लेवल इनपुट व्होल्टेज. ते मिनिमम असू शकतं किंवा मॅक्झिमम असू शकतं.
अशा प्रकारे ह्या झाल्या व्होल्टेज पॅरामीटर. सेम जसं आपण व्होल्टेज कन्सिडर केलं आहे त्याच प्रकारे आपल्याला करंटच्या कॅरेक्टरिस्टिक्स असेल किंवा करंटचे पॅरामीटर आपल्याला काय करायचे कन्सिडर करायचे. बघा इथं काय आय आय एल लो लेवल इनपुट करंट म्हणजे व्होल्टेजच्या ऐवजी काय टाकले फक्त करंट कॅरेक्टरिस्टिक सेम राहणार आहे. आय आय एच हाय लेवल इनपुट करंट, आय ओ एच हाय लेवल आउटपुट करंट आणि आय ओ एल लो लेवल आउटपुट करंट. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे ते ज्या लेवल्स आहेत त्या प्रीडिफाईन करायच्या आहे आणि अनडिफाईन्ड लेवल तुम्हाला माहीत आहे या दोन्हींमध्ये मिनिमम आणि मॅक्झिममध्ये जी लेवल असेल लो लेवल आणि हाय लेवलमध्ये तिला काय म्हणणार आपण अनडिफाईन्ड. अशा लेवलमध्ये आपल्याला काम करायचं नाही आहे. ही झाली कॅरेक्टरिस्टिक्स कशाच्या आय सीच्या कॅरेक्टरिस्टिक्स पण कोणत्या करंट अँड व्होल्टेज पॅरामीटर्स बरोबर. तर याच्यानंतरची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती कोणती तुमची नॉईज इम्युनिटी. तर बघा मी ती इथं डायग्राम काढतो आहे नॉईज इम्युनिटीची. बघा नॉईज इम्युनिटी ही आपली लास्ट सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आहे. तर नॉईज इम्युनिटीमध्ये काय बघायचं आहे आपल्याला तर बघा सपोज हा इनपुट आहे, हा आय सीचा एक इनपुट आहे, हा आय सीचा आउटपुट आहे. सपोज मी कन्सिडर केला एक नॉट गेट, नॉट गेट कन्सिडर केला इथं, झिरो केला इथं, वन केला. पण आपल्याला झिरो मी जर इनपुट दिला आहे तर वन इनपुट मला लगेच भेटतं आहे. हो मला वन इनपुट लगेच भेटतं आहे. पण जर माझं सर्किटरी जास्त कॉम्प्लेक्स असेल किंवा मला अनेक नॉट गेट कनेक्ट करायचं असेल किंवा मी एल एस आय म्हणजे लार्ज स्केल इंटिग्रेशनमध्ये किंवा व्ही एल एस आय व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशनमध्ये जर वर्क करत असेल तर तुम्हाला मी सांगितलं आहे थाउजंड्स ऑफ आय सी आपल्याला वन टाईम एका सर्किटरीमध्ये इम्प्लिमेंट करायचे असतात किंवा एका आय सीमध्ये थाउजंड्स ऑफ ट्रान्झिस्टर आपल्याला कनेक्ट करणं गरजेचं असतं. तर ते जे ट्रान्झिस्टर आपण कनेक्ट करतो तर बघा मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रिक फील्ड जर एकत्र आल्या तर काहीतरी नॉईज तिथं प्रोड्यूस होतो. मग तो नॉईज आपल्याला कमी करणं गरजेचं आहे म्हणजे नॉईज इम्युनिटी शुड ऑफ आय सी शुड बी लेस बरोबर. मग त्यासाठी काहीतरी स्टँडर्ड आपल्याला इथं मेंटेन करणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला नॉईज मार्जिन जे आहे ती आपल्याला काय करायचं आहे इथं मेंटेन करायची म्हणजे नॉईज इम्युनिटी ऑफ हिच आय सी शुड बी लेस ॲज पॉसिबल. म्हणजे काय करायचं तर बघा हे माझं इनपुट आहे आणि हे काय माझं आउटपुट आहे. मग इतका आता बघा हा काय तुमचा लॉजिक वन आहे, हा लॉजिक झिरो आहे, ही कंडिशन इनव्हॅलिड आहे. इथं लॉजिक झिरो आहे, इथं लॉजिक वन आहे, ही कंडिशन इनव्हॅलिड आहे. हे इनपुट म्हणून कन्सिडर करा आणि हे आउटपुट म्हणून कन्सिडर करा. तर बघा इनपुट आणि आउटपुट मला तर आउटपुट सेम असंच भेटणं इथं गरजेचं पाहिजे पण मला तसं आउटपुट भेटत नाही. पण माझं आउटपुट कसं पाहिजे ह्या मापत तरी पाहिजे. म्हणजे कसं तर बघा व्ही आय एच बघा लॉजिक वनसाठी आता लेवल कोणती आहे हाय म्हणजे हाय लेवल इनपुट व्होल्टेज पण इथं काय मिनिमम आहे, मिनिमम हाय लेवल इनपुट व्होल्टेज मागच्याप्रमाणे, परत मॅक्झिमम लो लेवल इनपुट व्होल्टेज त्याचप्रमाणे, मॅक्झिमम लो लेवल आउटपुट व्होल्टेज अँड मिनिमम हाय लेवल इनपुट मिनिमम हाय लेवल आउटपुट व्होल्टेज या दोन्हींचा गॅप किंवा यांची जी नॉईज मार्जिन आपल्याला कशी कॅल्क्युलेट करायची आहे. बघा व्ही एन एच म्हणजे काय, व्ही एन एच हाय लेवल नॉईज मार्जिन. इथं कोणती नॉईज मार्जिन भेटते आपल्याला, हाय लेवल नॉईज मार्जिन भेटते आणि खाली कोणती नॉईज मार्जिन भेटते आपल्याला, लो लेवल नॉईज मार्जिन. मग हे कॅल्क्युलेशन हाय लेवल आणि लो लेवल नॉईज मार्जिन म्हणजे हाय लेवल नॉईज मार्जिन कशासाठी कॅल्क्युलेट करतो आपण, लॉजिक हायसाठी, आणि लो लेवल नॉईज लॉजिक मार्जिन कशासाठी कॅल्क्युलेट करतो आपण, लॉजिक झिरोसाठी. तर बघा हाय लेवल नॉईज मार्जिन जर कॅल्क्युलेट करायचे असेल तर काय करायचं आहे आपल्याला, व्ही ओ एच हाय लेवल नॉईज मार्जिन, व्ही ओ एच मिनिमम मायनस व्ही आय एच मिनिमम बरोबर. ही कॅल्क्युलेट जर केलं याचा जर रेशो आपल्याला तुम्हाला सांगेल ही रेशो किती पाहिजे तर आपला आय सी प्रॉपर वर्क होतो. हा जर रेशो आपल्याला व्ही एन एच जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर कसं करणार, व्ही ओ एच मायनस व्ही आय एच आणि लो लेवल नॉईज मार्जिन म्हणजे काय व्ही एन एल जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय करणार आपण,
अपर लेवल वी आई एल मैक्सिमम म्हणजे मैक्सिमम लो लेवल इनपुट वोल्टेज माइनस मैक्सिमम वी ओ एल आउटपुट वोल्टेज अशा प्रकारे आपल्याला काय भेटेल मग त्या पूर्ण आई सी ची नॉइज इम्युनिटी किंवा नॉइज मार्जिन ओके आणि लास्ट जो आपला आहे ऑपरेटिंग टेम्परेचर ही लास्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे तर ऑपरेटिंग टेम्परेचर जे आहे ऑपरेटिंग टेम्परेचर तर बघा ऑपरेटिंग टेम्परेचर ऑफ आय सी शूड बी काय पाहिजे तुमचं 0 to 70 degrees म्हणजे 0 degree Celsius to 70 degree Celsius फॉर कोणत्या यूजसाठी कमर्शियल यूजसाठी ह्या रेंजेस महत्त्वाच्या आहे ही कमर्शियल यूजसाठी आपण आय सीचं ऑपरेटिंग टेम्परेचर किती पाहिजे आपल्याला 0 degree Celsius to 70 degree Celsius अँड फॉर मिलिटरी पर्पज आपण आय सी वापरू शकतो -55 degree Celsius to 125 degree Celsius फॉर मिलिटरी पर्पजेस सॉरी तर अशा प्रकारे तुम्ही ऑपरेटिंग टेम्परेचर कमर्शियल यूजसाठी जर तुम्हाला आय सी जर घ्यायचा असेल तर तुम्ही ह्या रेंजमध्ये आय सी पण परचेस करू शकता मिलिटरी यूजसाठी -55 degree Celsius to 125 degree Celsius तो आय सी काम करू शकतो पण तो फक्त मिलिटरी यूजसाठी आपल्याला मिळेल अशा प्रकारे 7 characteristics आपण आय सीच्या बघितल्या आहेत खूप सिंपल आहे बघा फर्स्ट बघितली प्रोपोगेशन डिले पॉवर डिसिपेशन फिगर ऑफ मेरिट फॅन आउट करंट अँड वोल्टेज पॅरामीटर सेम असणार नॉईज इम्युनिटी तर खूप सोपी आहे आपल्याला फक्त डिफरन्स काढायचा आहे व्ही एन एच आणि व्ही एन एल व्ही एन एच म्हणजे काय हायर लेवल मायनस लोअर लेवल आणि त्याचप्रमाणे व्ही एन एल म्हणजे काय लो लेवल नॉईज मार्जिन परत याची लो हाय लेवल मायनस लो लेवल आणि लास्टची जी आहे ती ऑपरेटिंग टेम्परेचर नेक्स्ट लेक्चरला आपण डायरेक्ट पुढचा जो टॉपिक आहे टी टी एल नॅड आपण तिची बेसिक डायग्राम स्टडी करूया ठीक आहे तोपर्यंत सर्वांनी एकदा कॅरेक्टरिस्टिक्स काय करायच्या सर्वांनी एकदा कॅरेक्टरिस्टिक्स पूर्ण लिहायच्या आणि मला व्हॉट्सअपवर पाठवून द्या या 7 characteristics एकदा बुकमध्ये रेफर करा नाही कळल्या तर तुम्ही मला पर्सनल मेसेज टाकू शकता ठीक आहे थँक्यू